नमस्कार, मी संदीप गेल्या अनेक दिवसापासून आपल्याशी बोलतोय, आपल्याशी संवाद साधतोय आणि सकाळ मीडिया ग्रुपच्या माध्यमातून आपल्याशी बोलण्याचा हितगुज करण्याची संधी मला सातत्याने मिळत असते. तुम्हीही सातत्याने माझ्याशी बोलत असता, माझ्याशी चर्चा करत असता. आज मी मुंबईतल्या अशा एका भागामध्ये आहे जिथलं वातावरण मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवले. अजून नव्याने काही मित्र जॉईन झालेले आहेत, त्या सगळ्यांना मी हे वातावरण दाखवतो. नवी मुंबईमधला भाग आहे तळोजा जेलच्या बाजूचा आणि तुम्ही पलीकडल्या साईडला जे बघताय ती तळोजा जेल आहे, जिथे अनेक म्हणजे अब्बू सालेमसारखे अनेक कैदी त्या भागामध्ये राहिलेले आहेत. पाऊस नाही आहे मुंबईमध्ये, गेल्या 4-5 दिवसापासून थोडा पाऊस मधल्या काळामध्ये पडला, पण आता पाऊस बिलकुल नाही आहे अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रातल्या काही भागात पाऊस आहे, म्हणजे मराठवाड्यात आता पाऊस पडतोय, विदर्भामध्ये काही जिल्ह्यामध्ये तुरळक असा पाऊस आहे, पण बहुतांशी सगळ्या भागामध्ये पावसाने दडी मारलेली आहे आणि हे शेतकऱ्यांसाठी चांगलं नाही, हे तेवढंच खरं आहे. म्हणजे पुणे असेल, मुंबई असेल, या भागामध्ये गेल्या जवळजवळ 8 दिवसापासून पाऊस नाही आहे अशी परिस्थिती आहे. विवेक पवार आहेत, देवानंद बोईनवाड आहेत, मुक्तेश्वर पाटील आहेत, मंदाकिनी सावंत आहेत. नमस्कार, कसे आहात? तिकडे खूप छान वातावरण दिसते हो तुमच्याकडं पण, तुम्हाला गावातलं खूप चांगलं वातावरण बघायला मिळत असेल. राजेश मोरेजी आहेत, तेजस पाटील आहेत, या सगळ्यांचं स्वागत आहे. नव्याने काही मित्र आपल्याशी जोडला जात आहेत, त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत. आज दिवसभरामध्ये जे काही घडलेलं आहे त्याचं अपडेट्स मी तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर नव्याने काही निर्णय सरकारने घेतलेले आहेत, ते निर्णय नेमके कोणते आहेत, काय त्या निर्णयाचं स्वरूप आहे, याविषयी मी तुम्हाला चर्चा करणार आहे. तुम्ही आपण बघत असाल की गेल्या 3 महिन्यापासून आपण ज्या कोरोनाचा सामना करतोय त्या सामन्यामध्ये अनेकांची दमछाक होते, त्यामध्ये प्रामुख्याने सरकार हे आहे हे आपल्याला बघावं लागेल. सरकार नावाची एक अशी सिस्टीम आहे की जी सिस्टीम सातत्याने आपल्याला मदत करण्याच्या दृष्टीने पुढे असते. आज साताऱ्यामध्ये अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद मी पाहत होतो, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्ट्रिक्टली महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितलेलं आहे, तुम्हाला घराच्या बाहेर पडताना पास जवळ लागेल. आत्तापर्यंत जे वयोवृद्ध माणसं होते त्यांना विना पासही सोडण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला, पोलिसांनी त्यांना विना पास सोडलं हे खरं होतं, मात्र आत्ता सरसगट सगळ्यांना पास लागेल. पास असल्याचे दोन कारणं त्यांनी सांगितली, एक म्हणजे तुमची नोंद असेल आणि दुसरं म्हणजे की कुठं कशी ये जा सुरू आहे याची पण नोंद असेल. अलीकडे खूप मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत आहेत, ते रुग्ण वाढण्यामागे कारणं काय आहेत, कशा पद्धतीनं ती वाढत आहेत, जे रुग्ण आहेत त्यांना कशा पद्धतीनं ट्रीटमेंट दिली जाते, असे अनेक विषय या निमित्ताने पुढे आलेले आहेत. आणि या सगळ्या विषयाला घेऊन सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीनं तिथल्या तिथं प्रिकॉशन घेतलं जाते. म्हणजे औरंगाबादमध्ये 4 तारीख ते 12 तारखी या दरम्यान अनेक ग्रामपंचायतीमध्ये त्या भागामध्ये जे शहराच्या जवळ आहेत तिथं बंद ठेवण्यात येणार आहे, म्हणजे वाळूज आणि परिसरामध्ये बंद ठेवण्यात येणार आहे. अनेक भागामध्ये ज्या बसेस सुरू आहेत त्या बसेसचं सॅनिटायझर करणं सुरू आहे, ज्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रेल्वे आहेत तिथं पण सॅनिटायझर करण्याचं काम सुरू आहे. आपण पाहिलं असेल की मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोनाचा फैलाव जास्त होतो कारण माणसाची संख्या खूप आहे, असं असतानाही लोक घाबरलेली होती, लोक घाबरलेली आहेत, अनेक लोक आपापल्या राज्यामध्ये आपापल्या गावी जात होती. पण आज शासनाचा मी एक रिपोर्ट पाहत होतो त्यामध्ये किमान 4.5 लोक परराज्यामधली जी कोरोनाला घाबरून आपल्या गावी गेली होती ती लोक वापस आलेली आहेत. म्हणजे अर्थचक्र ज्यामुळे आपलं थांबलं होतं ती माणसं नाहीत अशी ओरड होत होती, पण आता कोरोना सगळीकडं जोरदारपणे पसरतोय आणि या परिस्थितीला अर्थचक्राची चाके जर सुरळीत करायची असतील तर ही माणसं उपयोगाला येणारी आहेत. पण मुंबईतला किंवा महाराष्ट्रातला आकडा ज्या पद्धतीनं वाढतोय ते जरा धक्कादायक आहे. म्हणजे 5,000 आकडा जेव्हा जातो, म्हणजे 200 असलेला आकडा 5,000 जेव्हा जातो तेव्हा ते निश्चितच धक्कादायक असतं आणि आपल्याला काळजी वाटण्यासारखं असतं. म्हणजे मुंबईमधनं तुम्ही आलात का असा प्रश्न जरी तुम्हाला कोणी विचारला तर लोक आपल्याकडे शंकेच्या नजरेने पाहू लागतात की आपण काय केलं या वातावरणामध्ये.
या स्टाईलमध्ये लोक आपल्याकडे पाहायला लागतात. गेल्या अनेक दिवसापासून हे सुरू आहे. कोविड काही थांबायला तयार नाही आहे. सरकार प्रिकॉशन घेते, कोविडचे वेगवेगळे सेंटर करणं सुरू आहे. म्हणजे मुंबईमध्ये जे 13 कोविडचे वेगवेगळे सेंटर झालेले आहेत, तिथं सेंटर करणं सुरू आहेत. तर सरकार कशा पद्धतीनं काळजी घेते, सरकार ही आकडेवारी अजून दिवसेंदिवस वाढेल या अनुषंगाने काळजी घेते असं दिसतंय. बघा, मी तुम्हाला समोरचं छान असं दृश्य दाखवतो. पाऊस सुरू झालेला आहे, पाऊस पडतोय. आणि नवी मुंबईमध्ये तळोजा भागातलं हे तळोजा जेलच्या बाजूचं हे सगळं चित्र आहे. नव्याने अनेक जण जॉईन झालेले आहेत. राम भिसे आहेत, तेजस पुजारी जी आहेत, श्रीकृष्ण गायकवाड आहेत, लता तायडे मॅडम आहेत, गजानन मोरे आहेत, बबनगिरी महाराज आहेत, आनंद कल्याणकर सर आहेत, सदावट जी आहेत, प्रकाश दांडगेजी आहेत, राजेंद्र हुंजे आहेत, उपेंद्रजी आहेत, धनंजय कुलकर्णी आहेत, नईम खान आहेत, विजय गायकवाड आहेत, संदीप पालवे आहेत, शिवाजी पवार आहेत, बंडू नरवाडेजी आहेत, सुनीलजी आहेत. या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपल्या भागात काय सुरू आहे, आपल्या भागात काय वातावरण आहे ते ऐकायला मला निश्चित आवडेल. पाऊस सुरू झालेला आहे, इकडं जोरदार पाऊस पडतोय. मुंबईमध्ये गेल्या 7-8 दिवसापासून जो आहे तो पाऊस उघडलेला होता. आता खूप जोरकसपणे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मुंबईकर पावसाची खूप दिवसापासून प्रतीक्षा करत होते. तर आत्ता पाऊस या भागामध्ये पडताना आपल्याला दिसतोय. आपल्या भागातसुद्धा पाऊस सुरू असेल, आपल्या भागात कसं वातावरण आहे ते ऐकायला मला निश्चित आवडेल. मी कोविडला घेऊन बोलत होतो की सरकार कशा पद्धतीनं प्रिकॉशन घेते, सरकार कशा पद्धतीनं मार्ग काढते. तर तुमच्या भागात कोविडला घेऊन खूप माणसं परेशान असतील. म्हणजे मला आज गावातून निरोप आले होते की गावात काम करायला माणसं भेटत नाही आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये पेरायचं कसं, दुबार पेरणीचं संकट अनेक ठिकाणी आलेलं आहे, त्या संकटातून मार्ग कसा काढायचा, असे अनेक प्रश्न आहेत. सगळीकडे कोविडमुळं माणसं परेशान आहेत. आपल्या भागात असेच परेशान असणारे अनेक किस्से मला ऐकायला आवडतील. आपल्या भागात पाऊस सुरू आहे का हे ऐकायला आवडेल. अजून काय, आज दिवसभरामधल्या काही मोठ्या घटना मला तुमच्याशी शेअर करायच्या, तुम्हाला सांगायच्या आहेत. पाऊस नाही आहे त्यामुळे शेतकरी परेशान आहे. शेतीचा जो काही शेतीमध्ये पेरायचा आहे ते कसं पेरायचं अशा अडचणीमध्ये आहे. अनेक भागात पेरण्या झालेल्या आहेत पण कशा पद्धतीनं ते पेरलेलं उगवेल या चिंतेमध्ये शेतकरी आहेत. अविनाश सेलूकर जी आहेत, वातावरण निसर्गरम्य आहे असं गजाननजी सांगतायत. विनोद राऊत जी आहेत, नांदेडला आभाळ आले आहे, काही भागात पाऊस पडतोय असं गजानन मोरे सांगतायत. त्याच्यानंतर बबनगिरी महाराज म्हणतायत की कृपया सर्व भारतीयांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या सध्या अपेक्षित तरतुदी मानवता विचाराची अवगत आणाल की नाही. बरं, तेजपाल पुजारी आहेत, नमस्कार. मंदाकिनी मॅडम नमस्कार, मुक्तेश्वर पाटीलजी नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. पांडुरंग पवळेजी आहेत. अजून एकदा मी तुम्हाला ते वातावरण दाखवतो. शाळा सुरू करावी आणि शाळा सुरू करू नये असा एक वर्ग आपल्याकडे बघायला मिळतो. त्यातून प्रशासनही अडचणीत आहेत आणि सर्वसामान्यही अडचणीत आहेत. पाऊस जरा जोरदार येतो, मी गाडीकडे जातोय. जोरदार पाऊस आलेला आहे.
हा तर मी सांगत होतो की शाळा जी आहे ती सुरू करावी असा एक वर्ग आहे आणि त्या वर्गाने आता एक सरकारला पण विनंती केली आहे की शाळा तातडीनं सुरू झाल्या पाहिजे. पण शाळा सुरू करून म्हणजे जे आपल्या राज्यपालांची भूमिका होती परीक्षेच्या अनुषंगाने तशी एक तसा एक पालक वर्ग झालेला आहे. मुळे काय की अडचणी बघा कशा आहेत, म्हणजे ज्या भागामध्ये नवरा आणि बायको दोघं जणही काम करत आहेत अशा भागामध्ये जिथं शाळा सुरू नाही तिथं शाळा सुरू नाही झाल्या तर आपण काय करायचं असा प्रश्न या पालकासमोर आहे. म्हणजे नवरा बायको दोघं जण पण जॉबला आहेत आणि मुलं दिवसभर शाळेमध्ये राहतात, डेकेअरला राहतात अशी परिस्थिती आहे. पण आता डेकेअर पण बंद आहेत आणि शाळा पण बंद आहेत, त्यामुळे आपण पुढच्या भविष्याच्या दृष्टीने काय पावलं टाकायची या वर्षभरामध्ये असा प्रश्न या पालकांसमोर आहे. दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे की परीक्षा संदर्भात आज जे काही राज्यपाल बोलले की परीक्षा झाल्या पाहिजे त्या भूमिकेवरती कायम आहेत, तर त्या भूमिकेला सुद्धा सातत्याने सगळीकडनं विरोध होतोय. जर माणूसच सुरक्षित नसेल तर परीक्षा घेऊन काय करायचं हा विषय आहे आणि हा विषय सातत्याने समोर येतोय. श्रीकृष्ण गायकवाड म्हणतात की बुलढाणा धाड सकाळपासून दुपारपर्यंत साधारणतः पाऊस होता, सध्या वातावरण निवळलेलं आहे. ओके. कोल्हापूरमध्ये मंदाकिनी सावंत मॅडम म्हणत आहेत की कोल्हापूरला कोरोनाचे रुग्ण कमी आहेत, शेतीची कामे व्यवस्थित सुरू आहेत, एकंदरीत कोल्हापूरला सर्व सुरळीत सुरू आहे. विलास पाटील आहेत, तेजस पाटील आहेत, पांडुरंग पवळे जे आहेत. मराठवाडा सर, मराठवाड्यामध्ये बोगस बियाण्याचं प्रकरण सुरू आहे, लाखो शेतकरी दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. मला असं वाटतं की सरकारने यावर कारवाईच्या अनुषंगाने पुढाकार घेतलेला आहे, न्यायालयाने पण त्याच्यावर जोरदारपणे ताशोरे ओढलेले आहेत. काय करायचं, कशा पद्धतीनं करायचं हा विषय आहे. बबनगिरी महाराज म्हणत आहेत की कोविडमुळे मी माझ्या विचारसरणीला सुगीचे दिवस आलेले आहेत, मात्र 101% देशी हित व समाज उद्धार या दृष्टिकोनातून. अगदी बरोबर आहे, तुमच्यासारख्या महाराजांची खरं तर खूप गरज आहे सगळीकडं. आपण पाहतो की रोज सातत्याने बबनगिरी महाराज नवनवीन विषय काहीतरी सांगत असतात, बोलत असतात आणि त्या विषयाच्या अनुषंगाने आपण त्यांच्यासोबत चर्चा करत असतो. मुंबईमध्ये जर तुम्ही याच्या पुढे मास्क न घालता किंवा काम न तुमचं कुठलंही काम नाही आणि तुम्ही बाहेर निघालात तर तुम्हाला 1,000 रुपयाचा दंड जाग्यावरच थोटवा, तुम्हाला दंड आकारला जावा अशा सूचना महापालिकेनं काढलेल्या आहेत, पोलिसांकडनं आलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये आज मी दिवसभरामध्ये पाहत होतो सगळीकडे पोलीस जोरदारपणे लोकांना चेकिंग करत होते, पोलीस प्रिकॉशन घेत आहेत, पोलीस रस्त्यावर उतरलेले आहेत. म्हणजे 8 तारखेपासून बऱ्यापैकी वातावरण सगळीकडे निवळलं होतं, लोकं रुटीनला लागली होती. पण आत्ता आपण पाहिलं असेल की 8 तारखेच्या नंतर आकडा एकदम 5-10 पट वाढला. साधारणतः आता 5-5,500 अवरेज, म्हणजे शासकीय आकड्याप्रमाणे अवरेज कोरोनाच्या पेशंटचं आपल्याला पाहायला मिळते, जे नव्याने पेशंट सापडतात त्याचं. तो आकडा कधी 200 होता आणि 8 तारखेच्या पूर्वी तो आकडा 1,000 आतमध्येच होता. आत्ता 5-5,500 एवढा आकडा वाढतोय. म्हणजे माझा एक मित्र मला सांगत होता जो डीवाय पाटीलमध्ये तो कोविडचं शिक्षणचं पूर्ण काम पाहतो, तो म्हणाला की माझ्याकडं जेवढे पेशंट रोज येतात ना त्यापैकी 10 पेशंट जर आले सकाळी तर त्या 10 पैकी 10 लोकांना आता कोविड झाल्याचं बघायला मिळते. ज्यांच्याकडे सिमटम्स आहेत, ज्यांना टेम्परेचर आहे, ज्यांचं डोकं दुखतंय, ज्यांना नव्याने म्हणजे असे काही पेशंट आहेत की ज्यांना काही झालेलं नाही असे पेशंटसुद्धा कोरोनाचे पेशंट निघत आहेत. मला असं वाटतं की लोकांनी शिस्त पाळलेली नाही आहे, लोकं कुठल्या पद्धतीची भूमिका घेत नाहीत, म्हणून कदाचित कोरोना वाढत असेल. पण लोकांनी करायचं तरी काय असा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल आपल्याला घराच्या बाहेर निघावंच लागतं, आपल्याला घरातलं काम करावं लागतं, आपल्याला ऑफिसच्या जबाबदाऱ्या असतात. आपल्याला असं ठरलं की नाही ऑफिस विफिस सोडून द्या, जीव महत्त्वाचा आहे, आपण घरात बसलं पाहिजे. पण घरातही खायला काहीतरी लागते ना, म्हणजे तुमचं दळण आहे, इस्त्री आहे, इथपासूनचे तुमचे दैनंदिन किराणा आणणं आहे. या कामासाठी आपल्याला काही ना काहीतरी कारण काढून म्हणजे बाहेर आपण जातो आणि त्यातून या प्रकारचा जो आहे तो आपल्याला कोविडचा सामना करावा लागतो अशी परिस्थिती आहे. म्हणजे भाजीपाला आणणं आहे महत्त्वाचं अशी परिस्थिती आहे.
मी सांगत होतो थोड्या वेळापूर्वी की 4.5 लाख लोक वापस आलेले आहेत या 5-6 दिवसामध्ये. माझ्याकडं कॉलनीमध्ये 2-3 वेगवेगळ्या पद्धतीनं काम करणारी भैया आहेत, म्हणजे कोणी गाडी धुतोय, कोणी मुलांना आणून नेऊन सोडायचं काम करतो, कोणी इस्त्रीचं काम करतो. मी त्या लोकांना विचारलं की तुम्ही जाऊन आलात गावाकडं, काय परिस्थिती होती, इतक्या लवकर कसं काय आलात, अजून तो कोविड कायम आहे. ते म्हणाले आम्ही गावाकडे गेलो पण गावाकडे इतकी भीषण परिस्थिती आहे की आम्ही ती भीषण परिस्थिती त्या भीषण परिस्थितीमध्ये मेल्यापेक्षा आम्ही इथं मुंबईला येऊन मरू, अशी भूमिका घेऊन ते लोक मला वैतागून बोलत होते. काय की जिथं आपण सेट झालेला असतो तिथल्या वातावरणाला सोडून बाजूला कुठंतरी सेट होणं हे एवढं सोपं नसतं. आणि मुंबई काय शिकवतंय की मुंबई सेट झालेला माणूस परफेक्टली सेट होतो किंबहुना पुढे जातो. मुंबई कधी कोणाला धोका देत नाही, कारण सातत्याने आवक जी आहे तुमची ती सुरू असते, तसं बाकी ठिकाणी नाही आहे. त्यामुळे जी काही माणसं वापस गेली होती ती माणसं वापस परत आली आणि ते आता आपल्या कामाला लागले आहेत. आकडा वाढतोय, म्हणजे आकड्याचं सर्वात मोठं म्हणजे तुम्ही जर आज पत्रकार परिषद पाहिले असेल अनिल देशमुखांची, त्यांनी जे ऑब्झर्वेशन केलेलं होतं सगळीकडच्या रिपोर्टचं अहवालाचं, त्याच्यामधनं एक जाणवत होतं की लोकांचं स्थलांतर वाढलेलं आहे. इकडून तिकडं लोक खूप जात आहेत आणि ज्यांना सिमटम्स आहेत ते तपासत नाहीत, ते प्रिकॉशन घेत नाहीत, म्हणून हा आकडा सातत्याने वाढतोय. ही दोन कारणं त्यांनी प्रामुख्याने त्यामध्ये सांगितलेली आहे. मला असं वाटतं की तुम्ही आम्ही प्रिकॉशन घेत नाही म्हणून या सगळ्या अडचणीला सामोरं जावं लागतं. आपण प्रिकॉशन घेऊया, आपण खूप चांगल्या पद्धतीनं या रोगाला हरवायचा प्रयत्न करूया. तुम्ही आम्ही सगळेजण या रोगाला हरवण्याच्या दृष्टीने पुढाकार घेऊया. रोज सातत्याने नवीन लोक आपल्याशी बोलत असतात, संवाद साधत असतात आणि एक वेगळा आशावाद घेऊन आपण सकारात्मकता पेरण्याचं काम या लोकांच्या माध्यमातून करत असतो. आज तानाजी हुसेकर प्रोफेसर तानाजी हुसेकर आपल्याशी 7:30 वाजता संवाद साधणार आहेत. एक वेगळा विषय घेऊन ते आपल्याकडं आपल्यासोबत येणार आहेत, म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांनी काय केलं पाहिजे हा विषय आपल्यासमोर ते मांडणार आहेत. इंद्रजित भालेरावांची एक कविता आहे, शीख बाबा शीख आता कर्ज बुडवायला शीख, म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांना उद्देशून ती कविता होती की शेतकरी ही जमात किती इमानदार आहे आणि त्या इमानदारपणाला आपण सामोरं जाऊ शकत नाही म्हणून तो गळ्याला फास आवळून घेतो आणि त्यातूनच ती अत्यंत काय व्याकुळ करणारी ती कविता होती. त्याच कवितेचा आशय पुढे घेऊन तानाजी हुसेकर हे आपल्याला शेतकऱ्यांच्या मुलांनी कसा पुढाकार घेतला पाहिजे, कुठं पुढाकार घेतला पाहिजे, काय महत्त्वाचे बाबी आहेत यावर ते सखोल बोलणार आहेत. नव्याने अजून काही जण जॉईन झालेले आहेत, म्हणजे लक्ष्मण जगताप सर आहेत, प्रोफेसर प्राचार्य हनुमंत भोपाळे सर आहेत. भोपाळे सर म्हणतात की नांदेडला 75% लोक मास्क वापरत आहेत, चांगली गोष्ट आहे, लोकांनी शिस्त पाळणे गरजेचं आहे असं जगताप सर सांगतायत. रोजगारांसाठी बाहेर पडावं लागतं पण नियमांचे पालन करावं लागेल असं जगताप सर म्हणतात. आपल्या मुख्यमंत्र्यांनी कालच वक्तव्य केलं की विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी जाणार आहेत की जेणेकरून कोरोनामुक्ती व्हावी, तर खरंच कोरोनामुक्ती यांच्यासारख्यामुळे जाईल का? सध्याच्या युद्धानुगात अजब प्रकार म्हणावं लागेल, मग विचारसरणीच्या यांच्या विचारसरणीच्या बाबतीला कधी ते शिक्षित होऊन विज्ञानाची काळ धरतील देशहित म्हणून. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण भावना असतात किंवा आपल्याला काहीतरी सांगायचं असतं त्याला ते सांगण्यासाठी आणि लोकांना पटवण्यासाठी श्रद्धा नावाचा एक प्रकार ज्याचा आपण सातत्याने आधार घेतो, भावना नावाचा एक विषय की ज्याचा सातत्याने आपण आधार घेत असतो आणि तोच आधार घेण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं असेल. आपल्याला तुमच्या विचाराचा पण आदर आहे आणि त्यांच्या विचाराचा पण आधार आहे. त्यातून मधला दुवा असा की लोकांसाठी सातत्याने काहीतरी काम केलं पाहिजे, लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम केलं पाहिजे, ही भूमिका घेऊन आपण पुढे गेलो पाहिजे, एवढंच या निमित्ताने मला सांगायचं आहे. गेल्या अनेकात काय चाललेलं आहेत हे मला सातत्याने सांगतायत. मला खूप आवडतं तुमच्यासोबत चर्चा करताना, तुमच्याशी बोलताना. अजून तुमच्या भागात काय सुरू आहे
कशा पद्धतीने सुरू आहे ते ऐकायला मला निश्चितपणे आवडेल। पाऊस जोरदारपणे सुरू आहे, एक पावसाची चक्कर तुम्हाला म्हणजे कसा पाऊस सुरू आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। त्या भागामध्ये निश्चितच पाऊस सुरू असेल यात तीळ मात्र शंका नाही, पण इकडे पाऊस जरा वेगळ्या स्टाईलने आज पडतोय। अंकुश पावडे जी आहेत, गेल्या मला असं वाटतं की पहिल्यांदाच मुंबईत एवढा या पद्धतीचा पाऊस पडतोय मोठा। काय पाऊस हा वेगळा आनंद देणारा असतो, म्हणजे शहरातल्या माणसांचं सोडा पण शेतकऱ्याला त्याला जास्त आनंद असतो। शेतकऱ्याला शेतीप्रमाणे शेतीला उपयुक्त असा जर पाऊस पडला तर त्याच्यासारखा आनंद कोणाला नसतो, कारण वर्षभरातलं सगळा शेतीवर त्याचं अवलंबून असतं। म्हणजे शेतीपूरक पाऊस नाही झाला तर त्याला काय करावं लागतं हे तुम्ही आम्ही सांगायला नको, म्हणजे यामध्ये फॉलो करणारे किंवा पाहणारे संवाद साधणारे एकमेकाशी बोलणारे अनेक जण शेतीशी संबंधित आहेत, तर त्या प्रत्येकाला माहीत आहे की शेती पेरण्यासाठी काय तयारी करावं लागतं, किती पैशांचं जुगाड करावं लागतं, माणसाचं जुगाड करणं किती आता महाग झालेलं आहे, अशा सगळ्या वातावरणामध्ये शेतीचा जुगाड जर साधला तर वर्ष चांगलं जातं, किंबहुना पुढच्या वर्षीसुद्धा पेरणीपर्यंत त्याला चिंता नसते। पण आपण पाहिलं असेल की 5-5 वर्ष हे जुगाड साधत नाही आणि शेतकऱ्यांना आत्महत्येसारखा पर्याय निवडावा लागतो अशी परिस्थिती आहे। मुंबईतला पाऊस मी तुम्हाला दाखवतोय कसा आहे। तायडे मॅडम म्हणतायत की आमच्याकडे पाऊस सुरू आहे, वा पुण्यामध्ये पण पाऊस सुरू आहे। अंकुशजी आहेत, जाधवजी आहेत, सुहास भोसलेजी आहेत, या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि आज आपली रजा घेतो। तुमच्या भागात जे काही चाललेलं आहे, जे काही सुरू आहे, ते आपण या निमित्ताने त्याची चर्चा केली, आपण बोललो, कोविडचे अपडेट घेतले, महाराष्ट्रात काय सुरू आहे त्याचंही अपडेट घेतलं। तुम्हीही या आजच्या चर्चेमध्ये सहभागी झालात, तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आणि मजा येते तुमच्याशी बोलताना, तुमच्याशी संवाद साधताना।